ज्यांनी सत्तेसाठी लाभासाठी स्वतःच्या पक्षांची निर्मिती केली त्या खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या बी टीम आणि सी टीम आहेत. त्यांच्याकडं लोकांना घरात डांबून ठेवून मारलं जातं, माझ्याकडे नाही मारलं जात असं. मी कुणा गरीबावरती कधी अन्याय केले नाही आहेत. मी जर मुरलीची मुरली वाजवणार असेल तर यांची पुंगी का वाजली मला तेच कळलं नाही. वंचितचे उमेदवार वसंत मोरे आपल्या बरोबर आहेत. तुम्ही प्रचार करतायत, वेगळ्या वेगळ्या चर्चा सुरू झाल्यात आणि काल पूर्वी मनसेमध्ये तुम्ही होतात. मनसेने बिनशर्त पाठिंबा जो आहे तो महायुतीला दिलाय, कसं बघता? तुमच्या अडचणीत वाढ होती वाटतं? नाही नाही, मला वाटत नाही की माझ्या अडचणींमध्ये वाढ होईल. मला वाटतं की उलट मी वंचित बहुजन आघाडीमधनं पुणे शहरामध्ये उमेदवार आल्यानंतरनं काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी दोघांचाही अडचण निर्माण झालेली आहे. स्टार प्रचारक म्हणून तुम्हालाही बोललं गेलं आहे, तुम्ही फिरणार आहे पूर्ण राज्य? नक्की. मला श्रद्धेय बाळासाहेबांनी पहिल्यांदा माझ्या मतदारसंघावरती फोकस करायला लावला आहे. त्यानंतरनं मला अजून त्यांनी सांगितलं नाही, परंतु माझ्या प्राथमिक चर्चेमध्ये तर बोलण्यात आलं आहे की मला इतर ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी जावं लागेल. कसं बघतं सगळं? कारण की दोन्ही पक्षाकडून विरोध केला जातोय, वंचितला बोललं जातंय की भाजपची बी टीम आहे, हे सगळं कसं खोडून काढणार? मला वाटतं की जर अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस म्हणतं यांची हे म्हणतं त्यांची, तर मला वाटतं या दोघांची आखल्याची दिवाळी निघालेली आहे. 2018 साली ज्या पक्षाची निर्मिती झाली, 6 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पक्षाने एका लोकसभेमध्ये 42 लाख मतदान घेतलं आणि एका लोकसभेमध्ये 42 लाख मतदान घेतल्यानंतरनं जर तुम्ही म्हणत असाल की ही बी टीम आहे सी टीम आहे, तर मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसमधनं अजितदादा पवार जे बाहेर पडले, त्यांनी घड्याळ घेऊन बाहेर पडले, त्यांना कोणची टीम म्हणणार? शिवसेनेमधनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब धनुष्यबाण घेऊन बाहेर पडले, त्यांना कोणची टीम म्हणणार? अशोक चव्हाणसाहेब डायरेक्ट इथून उठले की डायरेक्ट काँग्रेसमध्ये जाऊन बसले, त्यांना कोणची टीम म्हणणार? मला वाटतं हे प्रश्न सगळे ज्यांनी सत्तेसाठी लाभासाठी स्वतःच्या पक्षांची निर्मिती केली त्या खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या बी टीम आणि सी टीम आहेत. आणि मला वाटतं वंचित बहुजन आघाडी सर्व समाजातील वंचितांसाठी लढणारा पक्ष आहे आणि मला वाटतं की मी योग्य दिशेला राजगुरू आलो आणि माझा प्रसार माझी यंत्रणा माझी या पुणे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. दोन विचार वेगळे होते, पूर्वीराज साहेबांचे विचार वेगळे होते, तुमचा चेहरा आक्रमक आहे, आंबेडकरांचे विचार वेगळे आहेत, मग ही सगळ्या विचारांची कशी देवाणघेवाण होणार आहे किंवा कशा पद्धतीने त्या आक्रमक पाहायला मिळणार? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये सुद्धा असं कधी लिहिलं नाही की अन्याय सहन करा म्हणून. जर कुणी कुणावरती अन्याय करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार बाहेर निघल, अशा प्रकारची वक्तव्यसुद्धा माननीय बाबासाहेबांनी केलेली आहे. आणि आम्ही त्या पुण्यामध्ये राहतो की ज्या पुण्यामध्ये देऊसारख्या ठिकाणी संत तुकाराम महाराज होते, त्यांनीसुद्धा जी वक्तव्य केलेली आहेत की भले त्या देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माती हनुकाठी, या अशा प्रकारचे या पुण्यामध्ये संस्कृतीत मी वाढलेलो आहे. आणि मला वाटतं की मी जर कधी समाजातील शोषितांसाठी वंचितांसाठी हातामध्ये हातोडा घेत असेल, स्टिक घेत असेल, तर मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीमध्ये माझ्या ह्या विचारांना कधीच नाकारलं जाणार नाही, कारण मी कायम लढतो तो गरिबांसाठी लढतो. जितेंद्र आव्हाड बोलून गेले की प्रकाश आंबेडकर हे वसंत मोरेला ओळखतही नसतील किंवा त्यांनी खिल्ली उडवली तुमची. बघा, माणूस हा चेहऱ्याने नाही ओळखला पाहिजे, माणूस हा त्याच्या कर्तृत्वाने त्याच्या कामाने ओळखला गेला पाहिजे. आणि मला वाटतं की जितेंद्र आव्हाड साहेबांना वसंत मोरे काय येते म्हणले, काय कलाकार आहे मला माहीत नाही. मी मला वाटतं की हा माझ्या कामाचा कार्याचा गौरव आहे की जितेंद्र आव्हाडसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याने हे कॅबिनेटमध्ये मंत्री दर्जाचा असलेल्या माणसाने की मी त्यांच्यापेक्षा मोठा कलाकार आहे हे मानणं माझ्या गौरवाचं आहे. आणि मला वाटतं की हा कलाकार भविष्यामध्ये या पुणे शहराचा खासदार झालेला दिसेल. ते पण एक कलाकार आहे, त्यांची कला वेगळ्या पद्धतीची आहे, माझी कला कामाच्या माध्यमातली आहे. त्यांच्याकडं लोकांना घरात डांबून ठेवून मारलं जातं, माझ्याकडे नाही मारलं जात असं. मी कुणा गरिबावरती कधी अन्याय केले नाही आहेत की फेसबुकला पोस्ट टाकल्या म्हणून घरामध्ये घेऊन मारहाण झालेली सगळ्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. त्यावेळेसची त्यांची कलाकारी यूटर्न केलेली पण त्यांनी पाहिलेली आहे, अनेक विषयांवरती यूटर्न्स त्यांचे पाहिलेले आहेत. पण मला वाटतं की वसंत मोरे हा स्ट्रेट फॉरवर्ड कार्यकर्ता आहे, एकदा घेतलेल्या निर्णयावर आजपर्यंत कधीच माघार घेतली नाही. तो भोंग्याचा विषय असेल किंवा राजीनाम्याचा विषय असेल,
या विषयामध्ये ज्यावेळेस मी निर्णय घेतला त्या परिणामांची कधीच मी तमा बाळगलेली नाही आहे, आणि जो परिणामांची तमा न बाळगता निर्णय घेतो मला वाटतं की त्याचा यश त्याला खेचून आणण्याची ताकद. एक कलाकार जो आहे तो एखाद्या कलाकाराला कशा पद्धतीने खेळून ठेवू शकतो हे दिसणार यात या निवडणुकीत? नाही मी कलाकार नाहीच आहे ना, मी तेच सांगतोय मी कलाकार नाही आहे. आता त्यांनी काय माझी कला बघितली मला माहीत नाही, हे त्यांना काय ते मी गाडी पडलेली कला दिसली का कुठली कला दिसली. आता मला ते सविस्तर भेटले तर मी त्यांना नक्की विचारेन की साहेब माझ्यातला कलाकार तुम्हाला नक्की कुठे दिसला. नाही पण ही कला तुम्ही तुमच्याच जो वॉर्ड आहे तुम्ही जिथं राहता शेजारी बारामती शिरूर आहे कला तिथं दाखवून देणार काय वेगळी? माझी कला ही संपूर्ण पुणे शहराला नाही तर बारामती आणि शिरूर लोकसभेला पण दिसेल की वसंत मोरे कशा पद्धतीचा कलाकार आहे, काय काम करतो आणि कशी कला दाखवतो ही भविष्यात सगळ्या पक्षांना दिसेल. मध्ये म्हटले होते की तुम्ही गारुडी पण आहे. हा गारुडी तर मी पुंगी वाजवतोच ना, आता कालच्याला ते म्हणले ते मुरलीची मुरली वाजवतात. आता मला असं वाटतं की मी जर मुरलीची मुरली वाजवणार असेल तर यांची पुंगी का वाजली मला तेच कळलं नाही की आपल्याबरोबर वसंत मोरे होते आणि त्यांनी आता प्रचाराला आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जाईल सुमित भोसले सर सागर आवाड साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.